कमिशनच्या पैशाचा रूपांतर केला जमा झालेच पाहिजे. कमिशन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, कमिशन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अखिल महाराष्ट्र राज्य संघटनेचा, अखिल महाराष्ट्र राज्य संघटनेचा अखिल महाराष्ट्र राज्य संघटनेचा, अखिल महाराष्ट्र राज्य संघटनेचा दुकानदार संघटनेचा, रास्तभाव दुकानदार महासंघाचा, पाटील साहेब तू मागे बडो, पाटील साहेब तू मागे बडो, कमिशन आमच्या हक्काचं, कमिशन आमच्या हक्काचं, कमिशन आमच्या हक्काचं. रुपये एक केवळ शेतात देण्यात यावा हे आम्हाला शासनाला विनंती. माझं नाव डी एन पाटील, अखिल महाराष्ट्र स्वस्त आणि दुकानदार महासंघ राज्य अध्यक्ष. या राज्यात 52,000 रेशन दुकानदार आज प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला कार्यालयासमोर आंदोलन करीत आहेत. सर, आज पुन्हा आपण स्वस्त धान्य दुकानदारातर्फे आंदोलन करत आहात, आपल्या जुन्याच मागण्या आहेत, काय सांगा? 10 जानेवारी 2024 या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय छगनजी भुजबळ साहेब यांच्याशी आमची बैठक झालेली होती. त्यावेळी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की तुम्हाला 50 रुपये कमिशन आम्ही वाढ करण्याचा विचारधीन आहोत, हा पहिला मुद्दा त्यांनी मान्य केलेला होता. त्यानंतर त्यांनी जे शासकीय गोदामातून आम्हाला जे धान्य कमी येतं पर गोणीमध्ये, आम्हाला कमीत कमी 2.5 ते 3 किलो 50 किलोचं गोणीमागे धान्य कमी येतं, म्हणजे पर क्विंटल आम्हाला ते 4 ते 5 किलो धान्य कमी येतं, तेही त्यांनी मोजून द्यायचे. खालचे जे तहसीलदार असेल, बोर्डन केपर असेल किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी असेल यांना त्यांनी सूचना करू असं त्यांनी सांगितलेलं होतं. परंतु त्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा त्यांनी न्याय निवाडा केलेला नाही, कुठलंही धान्य आम्हाला मोजून अद्यापर्यंत रास्तभर दुकानदाराला देण्यात येत नाही. तिसरा मुद्दा आमचा असा आहे की जे रास्तभर दुकानदारांनी ज्या या महाराष्ट्र राज्यामध्ये 52,000 रेशन दुकानदारांनी जे अन्नधान्य लाभार्थ्यांना मी दर महिन्याला आम्ही वाटप करतो, आज मे महिना संपून गेलेले, जून महिन्याचा फक्त आज जुलै महिन्याचा दुसरा दिवस सुरू झालेले, अद्याप 7 महिन्यापासून आमचं जानेवारी 2024 तर आजपर्यंत पूर्ण धान्याचं कमिशन आमचं शासनाकडे कोटी रुपयामध्ये हे बाकी आहे. जे कमिशन शासनाकडे बाकी असल्यामुळं आमची फार मोठी कुचंबना झालेली आहे. कारण त्याचं असं की लाईट बिल आमचे थकलेले, दुकान भाडे आमचे थकलेले आहे, त्याच्यातल्या नंतर ते शैक्षणिक वर्ष नवीन 2024 सुरू झालेले, शाळेतल्या पोरांच्या फी भरण्यासाठी माझ्या परवानाधारकांकडे आज पैसे नाहीये, आज इतकी वाईट परिस्थिती आहे. शासनाने आमच्या निवेदनावर विचार करण्यासाठी आज
या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा कचेरी समोर हे स्टेट लेवलला हे आंदोलन आमच्या प्रलंबित मागण्या मान्य होण्यासाठी हे आंदोलन आम्ही आज सुरू केलेले आहे. 11 वाजेपासून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आणि आपल्या मागण्या जुन्याच आहेत. मागे राज्यव्यापी देशव्यापी आंदोलन सुद्धा आपण याबाबत केलं होतं, तरी पण प्रशासन आपली दखल घेत नाही, यामागचं कारण काय? आता या बाबतीमध्ये आम्ही प्रशासनाचा व शासनाचा आम्ही महासंघाच्या वतीने आम्ही निषेध करतोच आहे, परंतु जर शासनाने यावेळेस मागच्या सारखी जर त्यांनी आम्हाला वागणूक दिली तर येणाऱ्या 8 तारखेला आम्ही आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपोषणला त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत. आतापर्यंत आम्ही फक्त जिल्ह्याच्या मर्यादेपर्यंत आंदोलन सुरू केले होते, यानंतर शासनाने या आमच्या आंदोलनाची दखल जर नाही घेतली तर निश्चितच 8 जुलैला आम्ही मुंबई ते आझाद मैदानावर शासनाच्या विरुद्ध आमच्या आम्ही आंदोलन करणार आहोत. आम्ही काही शासना आमचं शासनाचं आमचं भांडण नाही आहे, आम्ही जे काम करतोय त्याचा मोबदला आम्हाला देण्यात यावा. उदाहरणार्थ आज जे केवायसीचं तुमचं आज गेल्या 8 दिवसापासून वर्तमानपत्रामध्ये तुमच्या छापून येत आहे, ही केवायसीचं हे गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे. गव्हर्नमेंटकडे जर त्यांचे मानपावर कमी आहे हे आम्ही समजू शकतो. जसं कोरोना काळामध्ये आम्ही शासनाला रात्रंदिवस आमच्या कुटुंबाचा विचार न करता आम्ही समोर जाऊन लोकांना लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण केलेलं आहे, त्याप्रमाणे आम्ही केवायसी मत करायला तयार आहे. परंतु त्याचा मोबदला जर तुम्ही एखादी एक केवायसी जर नेटवर करायला गेलात तुम्हाला 150 रुपये खर्च येतो, आम्हाला तुम्ही जर 50 रुपये देत नाही मग आम्ही का ते काम करावं? त्यांनी आमचं केवायसी आम्ही काम करायला निश्चित तयार आहोत आणि आम्ही पारदर्शक काय सांगणार. आपण आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे बघा, आज सर्वप्रथम मी राज्याध्यक्ष टी एन पाटील आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये अखिल महाराष्ट्र स्वस्त दुकानदार महासंघाच्या नेतृत्वामध्ये 52,000 रेशन दुकानदार आमचे सभासद आहे. आज या प्रलंबित मागण्यासाठी आम्ही रास्तावर दुकानदार या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करत आहोत. जर आमच्या प्रलंबित मागण्यासाठी शासनाने दीर्घाई केली किंवा त्याच्या जर विचार आमच्या निवेदनावर विचार नाही केला तर आम्ही येणाऱ्या 8 तारखेला आझाद मैदान मुंबई येथे या त्या ठिकाणी राज्याच्या पूर्ण राज्याच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत. ही आमची परिस्थिती आहे. मूळ मागणी आमची अशी की कमिशनमध्ये वाढ झालीच पाहिजे. शासकीय गोदामातून धान्य हे परफेक्ट 50 किलो 850 ग्रामच्या गोण्यामध्ये आम्हाला मिळालं पाहिजे, ते पहिली जूट बारदाने त्याने मिळायला पाहिजे. आणि रास्ताबाद दुकानदार दर महिन्याला जे नेत्यांचे वाटप करतात आणि त्याचा मेहनताना जो आहे दर महिन्याला 5 तारखेला आज प्रत्येक दुकानदाराच्या खात्यातून जमा होणे आवश्यक आहे. शासन तसं करत नाही आहे. आज जानेवारी 2024 पासून तर आजपर्यंत गेल्या 6 महिन्याचं आमचं शासनाकडं कमिशन आमचं प्रलंबित आहे, त्याच्यामुळं आमचे जागेचे भाडे थकलेले आहे. रास्ताबाद दुकानदार जे लाईट बिलाचे मीटरचं भाडं थकले, लाईट बिल थकलेलं आहे. या कारणामुळं आमचा रास्ताबाद दुकानदार एकदम हात गायला आलेला आहे. त्यातल्या त्यात शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने त्या ॲडमिशनमध्ये मुलाच्या ॲडमिशनसाठी फी भरावी लागते, ती फीसुद्धा दुकानदाराकडे आज उपलब्ध नसल्यामुळे दुकानदार वेळ घटेला आलेला आहे. म्हणून आज आम्ही या ठिकाणी सर्व जिल्ह्याच्या वतीने आंदोलन या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहे. असं आंदोलन फक्त एकमेव छत्रपती संभाजीनगरमध्ये न होता हे पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये आंदोलन प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी आज 11 वाजेपासून 3 वाजेपर्यंत चालू झालेले. केवायसीच्या मुद्द्याच्या बाबतीत हे शासकीय काम असल्याने आम्ही त्या कामाला नाकारलेले नाही, परंतु आमचं असं मत आहे त्या ठिकाणी जर तुम्ही स्वतः जर तुमच्या एखाद्या नेट कॅफेवर गेले तर तुमच्याकडे 150 रुपये अदा केले जातात. आम्ही ते 50 रुपये काम करायला जाणार आहे. नेट त्याचा जो मुद्दा आहे हा त्याने मुदतीमध्ये ठेवू नये. समजा 10 तारखेला 15 तारखेला हे कायमस्वरूपी केवायसी ही योजना चालू ठेवणं गरजेचं आहे आणि या कामासाठी माझा रेशन दुकानदार परवाधारक कायमस्वरूपी शासनाबरोबर लाभार्थ्याबरोबर बरोबर आम्ही आहोत. फक्त आमचं एकच म्हणणं आहे त्याचा जो मान आम्ही जे काम करतो त्याचा मोबदला आम्हाला प्रत्येक एक केवायसी करतो 50 रुपये आम्हाला मिळायला पाहिजे. माझं नाव डी एन पाटील, मी अखिल स्वस्त दुकानदार महासंघ राज्य अध्यक्ष.